लागतोय महायुतीसाठी कोणकोणते मुद्दे चालले, तर लाडकी बहीण योजनेचा महायुतीला सर्वाधिक फायदा झाला। खरं लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झालेला दिसतोय। महिला मतदार ज्या मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी उतरलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये विश्वास मिळवण्यात महिला मतदारांचा एक मोठं यश आलंय। त्यासोबतच वोट जिहादचा मुद्दा हिंदू मतदारांना पटला का, हाही मुद्दा या निमित्ताने समोर येतोय। कारण आकडेवारी 221 वर महायुती पोहोचली आहे। त्यासोबतच बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांना मतदारांनी निश्चित प्रतिसाद दिलेला आहे। त्याचा एक सकारात्मक परिणाम महायुतीच्या निकालांवर आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्यासोबतच तिन्ही पक्षांमध्ये प्रचारात समन्वय दिसला, कोणीही टीका टिप्पणी केलेली नाही किंवा अगदी म्हणायचं गेलं तर लूज बॉल्स कोणीही दिले नाहीत या प्रचाराच्या दरम्यान। त्यासोबतच एक मोठा फायदा झाला, काम करणारं सरकार अशी प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार केली, त्याचा फायदा त्यांना मतांच्या स्वरूपात बघायला मिळाला। तो कन्व्हर्जन रेट तिकडे बघायला मिळाला आणि त्याच्यामुळेच भाजप 127, शिंदेची शिवसेना 56 आणि अजित पवार 38 अशी आकडेवारी समोर येते। महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचा जागा वाटप आणि उमेदवारीचा गोंधळ जो आहे तो कमी झालेला होता आणि त्याचा देखील फायदा झालेला बघायला मिळाला। आणखी एक महत्त्वाचे अपडेट, भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत। अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झालेत, ऋतुजा लाटकर त्यांच्या विरोधात होत्या, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत। अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झालेत। पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेल इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती, पण पुन्हा एकदा त्यांना विधानसभेला संधी मिळाली आणि ते मुरजी पटेल अंधेरी पूर्वमधून विजयी झालेत। ऋतुजा लटके त्यांच्या विरोधात होत्या, तिथे विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली होती, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यामधून विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। भाजप 127 जागांवर आघाडीवर, शिंदेसेना 56, अजित पवार गट 38, काँग्रेस 20, ठाकरे सेना 19, शरद पवार 18, मनसे वंचित 0 वर, तर इतर पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत। विजयाचा जल्लोष, विजयाचा गुलाल सध्या महायुतीचे कार्यकर्ते उधळताना दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात येते, आनंदोत्सव होतोय। तर अंधेरी पूर्वमधनं शिवसेनेचे इकडे मुरजी पटेल जिंकल्याची बातमी समोर येते। ठिकठिकाणी असे फटाके फोडले जात आहेत आणि त्यासोबतच आनंदोत्सव होतोय, कारण भाजपचा परफॉर्मन्स महायुतीचा परफॉर्मन्स। मुख्यमंत्र्यांच्या वर्षाबंगल्यावर रोषणाई आणि जल्लोषाची तयारी करण्यात येते। त्यामुळे भाजपचं कार्यालय असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, सगळीकडे जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। कारण का न भूतो न भविष्यती असं यश महायुतीला या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे। लोकसभेमध्ये काहीसा पराभव पाहायला मिळाला होता महायुतीचा आणि त्यानंतर तोच पॅटर्न विधानसभेमध्ये रिपीट होतो का याची उत्सुकता होती, कारण लोकसभा विधानसभेची लिटमस टेस्ट मानली जात होती। त्याच्यासोबत आणखी एक अपडेट येते, शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा विजयी झालेले आहेत शिरपूरमध्ये, त्यामुळे आणखी एक पारडं, आणखी एक विजयी उमेदवार महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपचे काशीराम पावरा शिरपूरमधून विजयी झाल्याची बातमी समोर येते। लाडकी बहीण योजना असेल, बटेंगे तो कटेंगेचा प्रचार असेल, एक है तो सेफ चा मुद्दा असेल, त्यासोबतच विकास कामं, इन्फ्रास्ट्रक्चर हे मुद्दे महायुतीनं सातत्यानं समोर आणलेले होते। आपला जाहीर विकासांचा जो जाहीरनामा दिलेला होता त्याच्यातही इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता। तर एक धावता आढावा घेऊया, कोण विजयी कोण पराभूत। अश्विन, तर बारामतीमध्ये अजित पवार हे जिंकलेले आहेत, युगेंद्र पवार पराभूत झालेत। या घडीची अपडेट, बारामती अजित पवार जिंकलेले आहेत। कालिदास कोळंबकर वडाळ्यामध्ये जिंक